हॅलो अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. शरीरातील उष्णता नैसर्गिक पद्धतीने कमी करण्याची क्षमता असणारी फळं ही उन्हाळ्यात खायलाच हवी आहेत, हो ना? तुम्हाला हे नीट माहीत आहे का की उन्हाळ्यात म्हणजे समरमध्ये कोणती फळं खायला हवीत? नसेल माहीत तर मग आजचा व्हिडिओ हा तुमच्या खूप कामी येणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा सांगा या फळांपैकी तुमचं आवडतं फळ कोणतं आहे. नंबर 5, जाम. फिक्कट हिरव्या रंगाची फळं अर्थात जाम ही उन्हाळ्यातच जास्त दिसतात. हे फळ असतं लहान पण यात भरपूर पाणी असतं. वेगवेगळ्या ठिकाणी याची लागवड केली जाते, त्यानुसार या फळाची चव आणि रंगसुद्धा बदलतो. आपल्या बाजारात फिक्कट हिरव्या रंगाची फळं मिळतात, तर अनेक ठिकाणी याचा रंग गुलाबीसुद्धा असू शकतो. या फळामध्ये तुमचा रक्तदाब कंट्रोल करण्याची क्षमता असते. याशिवाय कोलेस्ट्रॉलही कंट्रोलमध्ये राहतं. या फळाची कोशिंबीर करूनही तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच याचा समावेश करून घेऊ शकता. नंबर 4, ताडगोळा. पाणीदार फळामध्ये आणखी एक महत्वाचा फळ आहे, ते म्हणजे ताडगोळा. आता सर्रास नाक्यानाक्यावर ताडगोळ्यावाला तुम्हाला बसलेला दिसत असणार आहे. ताडगोळ्यांमध्ये पोटॅशियम असतं, जे तुमच्या शरीरातील टॉक्सिक हे बाहेर काढून टाकण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. आता हे फळ खाल्लं ना तर तुम्ही हायड्रेटेड राहू शकता, तेही खूप वेळासाठी. उन्हाळ्यात अनेकांना रॅशेस देखील उठतात, अशावेळी ताडगोळा रॅशेस झालेल्या ठिकाणी लावला आणि नंतर वॉश केलं तर उत्तम रिझल्ट्स मिळतात, तुम्हाला खूप आराम मिळतो. सो दिवसातून एकदा तरी तुम्ही याचं सेवन करताय ह्याची काळजी घ्या. नंबर 3, द्राक्ष. द्राक्षांमध्ये पोटॅशियम आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. या फळामध्ये पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात असतं, जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतं. तुमचा रक्तदाब असेल, कोलेस्ट्रॉल असेल, हृदयविकार, हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम द्राक्ष करत असतं. याशिवाय तुमच्या मेंदूला योग्य रक्त पुरवठा करण्याचं काम द्राक्ष करतं, त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही द्राक्ष खायलाच हवीत. एक वाटीभर द्राक्ष रोज खाताय ना, याकडे उन्हाळ्यामध्ये खास लक्ष द्या. नंबर 2, खरबूज. आता कलिंगडाचा छोटा भाऊ म्हणजे काय तर खरबूज. पाण्याने भरलेल्या खरबुजाची चव कलिंगडापेक्षा फारच वेगळी असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या फळातही भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे तुमचं पोट खूप वेळासाठी भरल्यासारखं राहतं. खरबूज अनेक गोष्टींसाठी चांगलं मानलं जातं. उन्हाळ्यात अनेक आजार हे डोकं वर काढत असतात. तुमची प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, मजबूत होण्यासाठी खरबूज हे उत्तम फळ आहे. त्वचा सुधारण्यासाठी, रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी आणि तुमची पचनक्रिया सुलभ करण्यासाठी खरबूज खूप मदत करतं. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही खरबूज आवर्जून खायला हवं. आणि नंबर 1, कलिंगड. कलिंगड हे एक असं फळ आहे ज्यात पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही, तर शरीर, खास करून पोट, हे थंड राहतं, ते मदत करतं. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो. कलिंगड वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. तुमची तहान भागत नसेल तर कलिंगड नक्की खा, तुम्हाला लगेचच फरक दिसून येईल. शिवाय रोज एक वाटीभर कलिंगड तुम्ही कट करून, स्लाइस करून ते खाल्लं तर उत्तम आहे. तुमच्या शरीरासाठी सुद्धा ते खूप फायद्याचं ठरेल. शिवाय उन्हाळ्यात तुम्हाला खूप वेळा बाहेर जावं लागत असेल तर तुम्ही फ्रूट प्लेटचं सेवनसुद्धा करू शकता, यामुळे सुद्धा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळ्यात तुम्ही अजून कोणत्या फळांचं सेवन करता, तुम्हाला कोणतं फळ आवडतं ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, ते आम्हाला नक्कीच वाचायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनवरती लोकमत सखीचा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे, काही सुचवायचं आहे, त्यावर मेसेज करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.